रे ग म पा आई गया सा रे ग म पा. जसं तुझ्या वेळेला कॉलबॅक होतं तसं यावेळेला एक नॉकआउट राऊंड आम्ही ठेवलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण पुन्हा एकदा मला आठवण करून द्यायची आहे सगळ्यांना की कार्तिकीसुद्धा या स्पर्धेबाहेर गेली होती आणि त्यानंतर ती कॉलबॅकमध्ये परत आली स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर फायनल्स जिंकली. तर तू जेव्हा बाहेर गेलीस तेव्हा तुझ्या मनात काय चालू होतं आणि तू काय विचार केलास ज्याने तू परत आलीस? जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा वाईट तर वाटलंच, प्रत्येकालाच वाईट वाटतं, पण कॉलबॅक होता हे माहीत होतं. त्याच्यामुळे आता आपल्याला एक संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचं असं ठरवलं होतं. आणि त्यानंतर काय 101 गाणी तुझ्याकडनं ऐकली आम्ही. तुझं ते घागर घेऊन आम्ही अजूनही नाही विसरू शकत आहोत. आणि कार्तिकी आता मी घागर घेऊनचा उल्लेख केलाय तर मला ऐकव ना थोडंसं. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पान गोवण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पान गोवण, ठुमकत ठुमकत चालली डोलन, ठुमक 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 चालली डोलन, वाऱ्याच्या तोलानं वाऱ्याच्या तोलानं, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गोवण. हसत खुदू खुदू मोडीत डोळे, हसत खुदू खुदू मोडीत डोळे, मनी आठवी कृष्णाची जाळे, लगबागी रे प्रभात काळी आली नंद अंगणी, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गोवण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गोवण, घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गोवण. थँक्यू. सा रे ग म पा आई गया सा रे ग म पा.